82 पासून विदर्भामध्ये विद्यार्थी परिषदेचा, त्यावेळेला मी 3 राज्यांचा संघटनमध्ये होतो, महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा. तेव्हापासून येत असताना मेळघाट, तिथलं कुपोषण, तिथलं बालमृत्यूचं प्रमाण, तिथलं बाळंतपणाच्या वेळेचं महिलांचं मृत्यूचं प्रमाण, याच्यामुळं खूप आम्ही सगळे व्यथित व्हायचं. गेल्या काही वर्षामध्ये कुठल्या गव्हर्नमेंटने झालं वगैरे श्रेयवादाचा विषय न घेता, पण खूप सरकारने लक्ष केंद्रित केलं, सामाजिक संघटनांनी खूप लक्ष केंद्रित केलं, त्यातून परिस्थिती सुधारते. परिस्थिती पूर्ण सुधारली असा मी दावा बिलकुल करणार नाही. त्यातला मेजर भाग कुपोषण हा जसा आहे की त्यांना बरं खाणं मिळालं पाहिजे, तसं वेळीत उपचार तर साधारणतः छोट्या गावातला माणूस अंगावर काढतो आणि तो दवाखान्यात जायला टाळतो. दवाखाने लांब असतात, त्याच्या दारात जर गाडी गेली तर तो उठून त्या दवाखान्यात येतो, मग त्याची टेस्ट होते, वेळेत कळतं की डेंग्यू झाला आहे का आणखीन काय झालं आहे, मग औषधं सुरू होतात. निदान लवकर होणं हेच आजाराचं, आजार बरा होण्याचं मोठं माध्यम आहे. ते निदान त्यांनी मी चौकशी केली आहे, सगळ्या टेस्ट बॉर्डर लेस ऑर्गनायझेशन हा एक खूप चांगला ट्रस्ट आहे. प्रामुख्याने गावोगाव ॲम्ब्युलन्स देणं, फिरती हॉस्पिटल देणं हा यांचा मोठा उपक्रम आहे. यांचं एक जम्मूला चांगलं आतंकवाद्यांकडून मारले गेलेल्यांच्या मुलींसाठीचं वसतिगृह चालतं आहे. मी खूप त्यांच्याशी जवळून जोडला गेलो आहे. आज जी ॲम्ब्युलन्स आहे ती 22 गावात जाणार आहे. मी बच्चूभाऊंचंही 25 गावात जाणार आहे. बच्चूभाऊंचंही मनापासून अभिनंदन करेन, कारण आता पैसे नाही आहेत माणसांकडे, म्हणजे खर्च करणारे जे लोक आहेत त्यांचे, असं नाही, सरकारकडे नाही आहेत असं नाही, ते पोचवायला लागतील. आणि ते पोचवण्याचं काम एच डी एफ सीच्या CSR फंडमधून आहे. CSR तर इतका आहे, जवळजवळ नीट प्रयत्न केले तर एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनमधून जेवढे पैसे मिळतात त्याच्या 10 पट तरी, किंवा समजा इकडे आम्हाला यावेळेला 700 कोटी मिळाले तर 70 कोटी इतकी अमाऊंट आपल्याला CSRमधून आणता येईल. इतकी CSRची ताकद वाढली आहे. त्यांना 5 कोटीच्या वर प्रॉफिट झाल्यानंतर 2% सक्तीने बॅलन्स शीटला दाखवायला लागतात की आम्ही सामाजिक काम खर्च केलं. त्यातले 75% 31 मार्च आधी खर्च करायला लागतात आणि जवळच्या कुठल्याही नातेवाईकाला लाभ देता येत नाही. त्यामुळे CSRमधून निर्माण होणारा फंड हा बऱ्याच जणांना कसा खर्च करायचा प्रश्न पडतो आणि त्यामुळे HDFC ने दिलं खूप चांगलं आहे. फाईलवरून सध्या वाद सुरू आहे. काही काही नाही, तुम्हाला काय झालंय, दिवसभर काहीतरी चालवायचं असतं. सकाळी एक भोंगा जो तुम्हाला देतो मटेरियल ते पुरतं घ्या आणि काय पाहिजे. हा बॉर्डरलेस सर, अगदी महत्वाचं. अजित दादांनी आता एक स्टेटमेंट दिलेलं आहे की बारामतीमधून जय पवारला उमेदवारी द्यायची का नाही हे पार्लमेंट बोर्ड ठरवेल, परंतु मी 7-8 वेळा निवडणूक लढलो त्याच्यामुळे आता मला निवडणूक लढण्यात रस नाही आहे, याचा अर्थ आता नेमकं काय समजायचं? आता बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून मला कळतात, तसं आत्ताच कळलं, तर इतकं काही रेग्युलर मी बातम्या पाहत नाही. एक आणि दुसरं म्हणजे अजित पवारांचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे हे काही मला माहीत नाही. माझ्या पार्टीतले कोणाबद्दल विचार मी तुम्हाला सांगू शकेन. अजित दादा सारख्या नेत्यांनी असं ऐन निवडणुकीच्या काळात नेमकं काय नाही, मला म्हणलं माहीत नाही त्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांची योजना काय आहे. 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करतायत, त्यांच्या यात्रा सुरू आहेत, गावोगाव ते लोकांशी संवाद साधताहेत. लोकसभेच्या अनुभवातून काही गणितं त्यांनी केली असली तर ते मला माहीत नाही. शरद पवार वारकरींचं खूप चांगलं. ठीक आहे.
श्रीकांतकडे ज्या वेळेला तो कॉलेज लाईफ मध्ये तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या देशातल्या जगातल्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. आज झेंडावंदनाच्या निमित्ताने पालकमंत्री या नात्याने अमरावतीला आलो असताना बरेच दिवस हे चाललं होतं की मला मेळघाटमध्ये जाऊन गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा नियोजन आणि सरकार म्हणून खूप गोष्टी तिथल्या कुपोषण संपवण्यासाठी चाललेल्या आहेत. निसर्ग प्रचंड आहेत, त्यामुळे टुरिझम वाढला तर तिथल्या स्थानिक माणसांचं उत्पन्न वाढेल म्हणून चाललेले आहेत. त्या बघायला यावं म्हणून मी आलो आहे. आज झेंडावंदनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणामध्ये मी काही आकडेवारी मांडली आहे, त्यात जवळजवळ 4,53,000 इतक्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये नोंदणी केली आहे. व्हेरिफिकेशन जवळजवळ 3,00,000 झालं आहे. मी आपल्या माध्यमातून सगळ्या महिलांना आश्वस्त करतो की व्हेरिफिकेशनमध्ये आपलं नाव आत्ता नसेल तर जेव्हा केव्हा असेल त्यावेळेला पहिल्या दिवसापासून, म्हणजे 1 जुलै हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. 1 जुलै ते 1 ऑगस्ट 1 सप्टेंबर, आता 1 सप्टेंबरपर्यंतचे 2 महिन्याचे पैसे सगळ्यांच्या अकाउंटला यायला सुरुवात पण झाली. 17 तारखेला याचं स्टेट म्हणून लॉन्चिंग पुण्यामध्ये आहे. पण आता मला पैसे नाही आले याचा अर्थ मी ह्या योजनेतून बाद झाले असं नाही. जेव्हा केव्हा तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल त्यावेळेला 1 जुलैपासून जे पैसे मिळणार, समजा एक कल्पना करू की तुमचं ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हेरिफिकेशन झालं किंवा तुमचं बँकेतलं अकाउंट आधारशी कनेक्ट व्हायचं आहे, आधारशी मॅच व्हायचं आहे, त्यात तुमचा ऑक्टोबर उजाडला, पैसे मिळताना 1 जुलैपासून मिळणार. त्यामुळे कोणी घाई करण्याचं कारण नाही, काळजी करण्याचं कारण नाही. जवळजवळ 25,00,000 महिलांना मात्र 17 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याचं, कारण अशी सूचना आली की बा आत्तापासून सुरू करा 13-14 पासून, का तर इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर होताना 2 दिवस तर लागतील ह्या सगळ्या ऑनलाईन जाण्याला. आणि मुख्यमंत्री महोदयांचा हा संकल्प होता, संकल्प आहे की रक्षाबंधनाला पैसे मिळाले पाहिजे, त्यामुळे पुणे जिल्ह्याचं बटन ते 17 दाबतील, पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी हळूहळू पैसे अकाउंटला यायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा अधोरेखित करेन की ज्यांचं आधार हे त्यांच्या बँक अकाउंटला लिंक झालं नाही तर आता पैसे ट्रान्सफर झाल्यामुळे झाले नाहीत म्हणून घाबरण्याचं कारण नाही. आपण ती प्रोसिजर पूर्ण करावी. फ्रॉम द 1 जुलै 1 जुलैपासून आपल्याला पैसे मिळतील. ही मोठी ॲम्बिशियस योजना आहे. बाकी तर बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती. अजित पवार बारामतीतून निवडणूक लागणार, त्याच्यामुळे त्याच्या तोडीला तोड म्हणून जय पवार असं राहतील. अचलपूरमध्ये आहोत, बारामती खूप लांब आहे. तुम्ही बच्चूभाऊंकडे जेवायला आले आहात बसण्या भोजनाला, बच्चूभाऊ गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात नाराज आहे, काय यावर चर्चा होईल? बच्चूभाऊंचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते मूळ निष्ठा न सोडता जी नाराजी आहे ती मोकळेपणे मान्य करतात. बोटचेपेपणा हा त्यांचा स्वभाव नाही, त्यामुळे जे आहे ते आहे म्हणतात. म्हणजे मग त्यांनी महायुतीतून ते बाहेर पडले, ते शरद पवारांना जाऊन मिळाले, असं झालं आहे असं मला वाटत नाही. पण पुन्हा एकदा अजित पवारांसारखं बच्चूभाऊ तर अजित पवारांपेक्षा जास्त स्वयंभू आहेत, त्यामुळे ते ठरवतील त्यांना काय ठरवतील. मी आपली ही जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, किंवा आपण त्या भागात गेलो तर एखाद्या जगात चहाला जायचं, जेवायला जायचं, तेव्हा मेळघाट ठरल्या जेव्हा भौगोलिकदृष्ट्या माझ्या लक्षात आलं की मेळघाटच्या वाटेवर बच्चूभाऊंचं घर आहे, म्हणून बच्चूभाऊ 15 ऑगस्टला सगळ्यांना जेवायला बोलवा. पण मीच नाही तर जिल्ह्यातले जवळजवळ सगळे आमदार जेवायला आले. काही राजकीय चर्चा होईल काय नाही काय आमच्या संदर्भात? बच्चूभाऊ हे अशा उंचीचे नेते आहेत, ते कोणाशी चर्चा करणार ते ठरलं आहे. बच्चूकडून माहितीतच राहतील असा विश्वास वाटतोय.
म्हणजे मला शंका वाटत नाही, म्हणजे विश्वास वाटतो की नाही म्हणजे शोधला प्रश्न कॅबिनेट चंद्रकांतदादा पाटील पाटील तुमच्याकडे आले, महाराष्ट्रात जनतेने काय मेसेज घ्यावा? मला असं वाटते का कोणाच्या घरी कोणी जेवण करायला आलं तर त्याच्यात वाईट मेसेज काही नाही आहे. राजकारणी हे 24 तास राजकारणी नसतं. यानिमित्तानं कार्यकर्त्याला एवढंच सांगेल का जसे नेते मंडळी वागतात अतिशय स्मूथली जसे तसेच कार्यकर्त्यांना वागावं. उगाच कार्यकर्ते डोके फोडून घेतात एकमेकाचे, ते चुकीचं आहे. राजकीय महाराष्ट्राची एक संस्कृती आहे का, ती संस्कृती जपली पाहिजे. पक्षाचा आहे म्हणजे तो देशाचाच नाही असं म्हणून नाही चालत ना. अजित पवारांनी जे आहेत ते आता निवडणुकीत उभं न राहण्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं आहे. 7 ते 8 वेळा बारामतीमधनं उभं राहिलं, त्यामुळे उभं राहणं नसल्याचं सुचवत त्यांनी केलेलं आहे, काय सांगणार? मला असं वाटतं आता दादा राजकीयदृष्ट्या बोलले किंवा वेगळ्या अर्थानं बोलले हे त्यांचं त्यांना माहीत. कसं आहे, बऱ्याच गोष्टी आपण जे मीडियामध्ये बोलतो किंवा सार्वत्रिक करतो त्या काही वेगळ्या खाली त्याचा एक वेगळा संदेश द्यायचा विचार असेल किंवा पुन्हा मतदारसंघामध्ये एक दादानं उभंच राहावं अशा मतदारांकडून त्यांनाकडून अपेक्षा असेल असंही असू शकतं. काही भावनिक साथ असू शकते? असू शकतं ना सर. काय आता राजकारणीच्या मनातलं राजकारणी सोडा, तुमच्याही मनात काय चालू आहे कोण सांगते. जरी तुम्ही प्रश्न विचारत असाल तरी तुमच्या मनातले प्रश्न वेगळे असतं आणि तोंडावर आलेले प्रश्न वेगळे असतात. बच्चू कडू हे राजकारणातले एक माहिर राजकारणी आहे, कसं पाहता याकडे या त्यांच्या यावेळेच्या स्टेटमेंट कर, कारण 2 महिनेच निवडणूक राहिलेली आहे. मी माहिर राजकारणी नाही आहे, एक सच्चा सेवक आहे. पण राजकारणामुळे काही राजकीय लोकांमुळे आम्हाला तशा पद्धतीनं वागावं लागतं हे दुर्दैवाची गोष्ट आहे. या देशामध्ये जात धर्म पंथ आणि प्रांत यावर जे काही 75 वर्ष लूट केली सामान्य माणसाची त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं आम्हाला हा हे राजकारण करायचं आहे. शेतकरी शेतमजूर कष्ट दिव्यांग हे राजकीय मुद्दे झाले पाहिजे याच्यासाठीच आमचा अट्टा आहे, याच्यासाठी आमचा आग्रह आहे. हे का मुद्दे होऊ शकत नाही? जर जाती धर्माचे मुद्दे होते तर मग दिव्यांग शेतकरी शेतमुलाचे मुद्दे का, माझ्या भीतीवर लिहिले आहे तुम्हाला तिथे का, हे मुद्दे झाले पाहिजे. आणि मग या मुद्द्यासाठी आम्ही राजकारण करत राहतो, त्यात वाईट तर काही नाही. ओके, मग होते होते भोजनाच्या आनंदला काय खास मेन होतं दादांसाठी? आम्ही इथलं वऱ्हाडी झुणका भाकर दिलं आणि पुरणपोळी, थोडं कडू आहे तर गोड किंवा असतं दिलं. आणि दादांनी सुतगिरणी आता मंजूर केली, याच भागात आता 500 लोकांना रोजगार दिला असा एक सुतगिरणीचा प्रकल्प CM साहेबाचा आणि दादांचं त्याच्यात मेहनत आहे. आणि आता दिव्यांग विद्यापीठ आहे आपण या महिन्याभरात येईल. काही महिन्यापूर्वी शरद पवारांची देखील भेट झाली होती, त्यावेळी राजकीय चर्चा, ते चहा प्याले आले होते, दादा जेवण करायला आले, एवढाच फरक. काय राजकीय चर्चा झाली? राजकीय चर्चा काही झालीच असेल ना? राजकीय चर्चा मला वाटत नाही आता काय राजकीय चर्चा, आम्ही आता अंतिम 1 सप्टेंबर नंतरच करू. भाजपचे 2-3 दिवसापूर्वी तुम्ही शरद पवारला भेटून आले आणि आज चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते तुमच्या घरी आले भेटीला. सगळे मोठे नेते एकमेकाला भेटतात, आम्ही एक शेतकरीचा कार्यकर्ता आणि दिव्यांगाचा सेवक म्हणून भेटलं तर त्यात वाईट नाही आहे. आता आम्ही भेटलो तर चर्चा होते, बाकी भेटतात ते लपून भेटतात त्याची चर्चा होत नाही. आम्ही खुले आहोत, आमचं खुलं व्यासपीठ आहे. जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो का ॲक्शनवर येऊ तेव्हा तुम्हाला खुलेआम सांगू का हे या कारणास्तव. आता आम्ही बच्चूकडून जी 1 सप्टेंबरची डेडलाईन दिलेली आहे त्या संदर्भात काही बोलणं झालं का, काही नाराजी दूर करण्याचा? नाही, मला वाटते ही भेट फक्त घरगुती होती, स्नेहापोटी होती बस. दादांचा प्रचंड विश्वास तुमच्यावर आहे, बच्चूकडून माहितीतच राहतील असं त्यांनी म्हटलेलं आहे, तुमचा विश्वास कायम राहील? माझा विश्वास तेव्हा टिकून राहील जेव्हा आमचे प्रश्न मार्गी लागेल. आखरी विश्वास असणं हा अलग भाग आहे आणि समस्या वेगळी भाग आहे. त्याचं जुळाजुळ झालं तर विश्वास वाढेल, नाही तर तो कमी होईल. औरंगाबादला मोर्चा घेतला त्यानंतर शरद